शिवाजी राजांचं एक फार मोठं स्वप्न होतं. काही काळात औरंगजेब आता खाली उतरून येईल, त्याच्यासमोर आपली 2 लाख सेना उभी करून आता असं निर्णायक युद्ध करू, याच्यातून शिल्लक राहील त्याला स्वराज्य म्हणता येईल, असा सगळा डोक्यामध्ये डाव चाललेला असताना इतके अत्यवस्थ रायगडावर आजारी झाले. अशाही वेळेला कोल्हापूरच्या बाजूने आक्रमण काही राहू नये म्हणून शंभूराजाला पन्हाळ्यापाशी ठेवला. पण राजे अत्यवस्थ आहेत, शंभूराजा भेटायला ये अशी महाराजांची पत्र पन्हाळ्यापर्यंत पोचली नाहीत. राजांची तब्येत कशी आहे अशी चौकशी करणारी पन्हाळ्याची पत्र रायगडापर्यंत आली पण राजापर्यंत पोचली नाहीत. मध्ये पत्र मारणारी एक मोठी फळी उभी राहिली होती सोयराबाईंच्या पद्धतीनं. ज्यायोगे सोयराबाईंना दाखवायचं होतं पन्हाळ्याला असलेल्या युवराजांना, तुमची काहीच काळजी नाही, कशाला तुम्ही युवराजांसाठी मरमर मरताय. आणि युवराजाच्या डोक्यात आणायचं होतं, बघ 10 पत्र पाठवून सुद्धा तुझे वडील तुला उत्तर देत नाहीत की वडिलांना तुझी किंमत नाही, तू कशाला मरतोयस वडिलांसाठी. दोघांना 2 बाजूने दुखवण्यासाठी रायगडाचा संपूर्ण पत्रव्यवहार आणि कारभार जो सोयराबाईंच्या हातात होता त्याचा डाव साधला गेला. इकडचं पत्र ना तिकडे जाऊ दिलं, तिकडचं पत्र ना इकडे जाऊ दिलं, आणि अचानक 3 एप्रिल 1680 खंडग्रास सूर्यग्रहणाचा मुहूर्त साधून गेले राजे शिवाजी, गेले राजे शिवाजी, गेले गेले राजे शिवाजी. हळहळ उठली हिंद देशात भारी, हळहळ हळ उठली हिंद देशात भारी. सह्याद्री सिंह गेला, सह्याद्री सिंह गेला. ढळ ढळ रडली हिंद भू शोक का, ढळ ढळ रडली हिंद भू शोककारी, शोककारी शोककारी. गेले राजे शिवाजी, गेले राजे शिवाजी. राजांच्या निधनाची वार्ता लपवून ठेवली. राजारामाच्या हातून अंत्यसंस्कार करून टाकले आणि सोयराबाईंनी मोरोपंत अनाजीपंत पिलाजीराव शिर्के हंबीरराव मोहिते 2 मंत्री आणि 2 सरसेनापती या चौघांना पाठवलं पन्हाळगडाकडे. शंभूराजाला आहे तिथेच कैद करून कायमचा टाका, राजारामाचं मंचकारोहण करून घ्या. पण मार्गातच पिलाजीराव आणि हंबीरराव मोहितेने ठरवलं हा बेत चांगला होणार नाही. शंभूराजाला हिनं अंत्यदर्शन पण होऊ दिलं नाही, स्वराज्याचा विचार सुद्धा हिच्या डोक्यामध्ये नाही. या बाईचा बेत सफल नाही होऊ द्यायचा म्हणून पन्हाळ्यापर्यंत चौघ गेले. पण पिलाजीराव शिर्के आणि हंबीरराव मोहित यांनी मोरोपंत अनाजीपंतांना अटक करून संभाजीराजांच्या समोर उभं केलं, हे सोयराबाईंच्या वतीने तुम्हाला अटक करायला आलेत. मला अटक करायला अर्थात, आणि मग तुम्ही सगळ्या मराठी लष्कराकडून तुम्हाला मुजरा करण्यासाठी आलो आहे. सर्व शिवरायांचं मराठी लष्कर शंभूराजे तुमची वाट पाहत आहे. या कैद्यांना घेऊन असेच रायगडाकडे निघू. आणि इथे इतिहासाच्या एका बखरीत असं लिहिलंय की संभाजी राजांनी रायगडावर येताच सगळ्या मंत्र्यांची कत्तल केली, त्यामुळे बहुतेक ते फारच संतापी दिसतात. पण या बखरीतला उल्लेख चूक राहणार आहे, कारण याच्या पुढची घटना अशी आहे. संभाजीराजे रायगडावर आले, मोरोपंत अनाजीपंत ही सगळी जी काही सर कारकून माणसं होती यांच्या घरावर पहारे बसले. हे
एक फार मोठं आज्ञापत्र आज उपलब्ध आहे, ज्यामध्ये सगळ्या लोकांनी विनंती अशी केली की शंभूराजे आता तुमचा राज्याभिषेक व्हायचा, अशा वेळेला ही जुनी माणसं तुरुंगात असणं चांगलं नाही, झालं गेलं विसरून जावं, यांना पुन्हा आपण पदावर घ्यावं आणि जवळजवळ शंभूराजांच्या सिंहासनारोहणानंतर 15 महिने म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त काळ शिवरायांचं जे होतं ते मंत्रिमंडळ तसंच राखण्यात आलं. आल्या आल्या कुठल्याही मंत्र्यांच्या कत्तली शंभूराजांनी केल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात नाही. बखर हा 4th क्रमांकाचा पुरावा असतो. आधीची पहिली पत्रव्यवहाराची कागदपत्र जास्त महत्वाची, पत्रव्यवहार किंवा जे करारनामे झालेले असतात ते जास्त महत्वाचे. म्हणजे आल्या आल्या त्यांनी आपल्या आईला भिंतीत चढून मारलं. मी सुद्धा रायगड खूप वेळा पाहिलंय, तिथल्या गाईडला सुद्धा विचारलंय, सोयराबाईंना ज्या भिंतीत चिडून मारलं ती ऐतिहासिक भिंत दाखवा. म्हणला मला चिडून मारलं तरी सापडायची नाही का? नाही अशी काही भिंत या जगामध्ये, अशी भिंत नाही. भिंतीत चिडून मारणं कसं असतं आपल्याला कल्पना आहे का? त्याच्यासाठी एक विशिष्ट कोनाडा करायला लागतो, तशी एक भिंत असावी लागते. आतला मनुष्य जरी मेला त्याच्या अस्थी काढल्या तरी ती भिंत तशीच राहते. अशी कुठेही प्रकरण नाही. सोयराबाईंनी नंतर विष पिऊन आत्महत्या स्वतः केल्याचे उल्लेख 4 आहेत. बरं, सोयराबाईंना सुद्धा शंभूराजांनी जे कैद केलं होतं ते हातापायात बेड्या घालून, शोले पिक्चर नव्हता त्याच्यामध्ये त्यांना करायचा, त्या फक्त नजर कैदेत होत्या, घरावरती पहारे लावणं इतकाच त्या कैदेचा अर्थ होता. राजारामाला सुद्धा काही काळ संभाजीराजांनी कैदेतच ठेवला, याचं कारण राजारामाला हाताशी धरून बाकीचे बंड करतील म्हणून त्याला थंड ठेवला. बाकी वैर काही नाही. शंभूराजांचं पुढचं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा राजारामाला आणि येसूबाईंना म्हणजे स्वतःच्या पत्नीला अख्खा स्वराज्याचा कारभार सांभाळायला शंभूराजांनी सांगितलं होतं. जिथे संभाजीराजांचे शिक्के नाही अशा वेळेला अनेक धान्याच्या शिक्के पत्रांवरती राजारामाचे शिक्के आहेत. राजाराम हा सहकारी बंधू म्हणूनच पुढे राहिला, दुसऱ्यांनी त्याचा गैरवापर करू नये म्हणून शंभूराजांनी त्याला काही काळ थांबवला. नाही म्हणले समर्थांचं पत्र आहे हो संभाजीराजांना. शिवाजीराजे गेल्यानंतर समर्थांनी एक पत्र पाठवलंय आणि त्या पत्रामध्ये समर्थांनी असं म्हटलंय, काही उग्र स्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी. बघा. म्हणजे समर्थांना सुद्धा माहिती आहे की उग्र होते संभाजीराजे, म्हणून तर त्यांनी लिहिलंय काही उग्र स्थिती सोडावी. अशा माणूस बोलायला लागला की असं टाळकं सटकतं काही वेळेला, अरे झंप्या, एवढ्या 32 पानी पत्रात एवढीच ओळ वाचता आली करे तुला. संभाजीराजे कशासाठी उग्र झाले तेही समर्थांना कळत होतं, म्हणून त्याच पत्रात 2 ओळीनंतर त्यांनी लिहिलंय, मागील अपराध क्षमावे, कारभारी हाताशी धरावे. की नंतर संभाजी महाराजांना विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला, त्या प्रकारात जे मंत्री सापडले ते हत्तीच्या पायाखाली मारले गेले. पण इतकं सगळं झालं तरी त्या मंत्र्यांच्या कुटुंबियांवरती राग करू नये, मागील अपराध क्षमावे, मंत्री हाताशी धरावे. बाळाजी औजी चिटणीसांना जेव्हा हत्तीच्या पायी मारलं गेलं तेव्हा येसूबाईंनीच सांगितलं की बाळाजी हा फक्त पत्राचा धनी होता, ज्याने पत्र लिहायला सांगितली त्या सोयराबाई ते विष पिऊन गेल्या, आता ज्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता त्यांनी पत्र लिहिली त्यालाही हत्तीच्या पायी कसा मारावा, ते योग्य नव्हे. शंभूराजांनी तेही मान्य केलंय की रागाच्या भरात सर्वांची मी एकदम खाडकन आज्ञा केली, 2 मंत्र्यांना शासन झाले ते योग्यच झाले, पण बाळाजी औजीला झाले ते काही योग्य नाही, याचे प्रायश्चित्त म्हणून सुधागड पाली येथे बाळाजी औजी चिटणीसांच्या समाधी मंदिराचे बांधकाम संभाजीराजांच्याच अध्यक्षतेमध्ये झालं. इतकंच नव्हे तर बाळाजी औजींची मुलं, ज्याचा पुढचा उल्लेख स्वामी भक्त खंडो वल्लाळ म्हणून येतो, ती मुलं पुन्हा सरकारी सेवेमध्ये ठेवणं, इथपर्यंत शंभूराजांनी सर्व काही केलं. सिंहासनारूढ असलेल्या शंभूराजांचं भाग्य असं काही उदयाला आलं की औरंगजेबाचा डाव अख्खा उलटा झाला.
काय उलटा डाव झाला असेल. शिवाजी राजे गेले म्हटल्याबरोबर औरंगजेबाची कल्पना अशी आता यांच्या मारामाऱ्या होतील. शिवाजी नाही म्हटल्यावर संभाजी काय ना राजाराम काय कोण आहे आपल्याला एवढा तुल्यबळ आहेच कोण. त्यामुळे आतापर्यंत औरंगजेबानी झिजिया नावाचा कर, कर म्हणजे टॅक्स, झिजिया कर या शब्दाचा अर्थ तुम्हाला आम्ही हिंदू म्हणून जगायला देतो याबद्दल तुम्ही टॅक्स द्यायचा आहे, खऱ्या अर्थाने हप्ता वसुली. या मोहल्ल्यात धडपणे राहायचं असेल तर रोज 100 रुपये द्यायचे, यातला जो भाव असतो तो असतो. तुम्हाला आम्ही मारत नाही, न्यूसन्स व्हॅल्यूची किंमत हप्ता द्यायचा. हा तुमच्या प्रगतीसाठी धरण प्रकल्प रस्ते बांधणीसाठी नाही, हा जो तुम्ही टॅक्स देता हा फक्त आम्ही तुम्हाला सुरक्षित ठेवतो, तुम्हाला मारत नाही, तुमच्यापेक्षा 2 काठ्या आम्ही मारू शकतो या शक्तीची किंमत द्यायची. म्हणून औरंगजेबाने आत्तापर्यंत दिल्ली आग्रा मथुरा याच भागात झिजिया चालू ठेवला होता, आता त्यांनी महाराष्ट्राला लगत असलेल्या बऱ्हाणपुरापर्यंत तो टॅक्स आणला. शिवाजीराजे गेला म्हटल्यानंतर महाराष्ट्रापर्यंत तो टॅक्स सगळीकडे मुघल प्रांतात लागू करता येईल अशी औरंगजेबाची अटकळ होती. बऱ्हाणपुरापर्यंत ती सगळी लाट आली. बऱ्हाणपूरच्या लोकांनी प्रार्थना केली, शंभूराजे आमच्यापर्यंत झिजिया कराचा त्रास सुरू झालाय. औरंगजेब दिल्लीपासून उत्तर प्रदेश ओलांडून मध्य प्रदेशाच्या बऱ्हाणपुरापर्यंत अन्याय करायला येतो, त्याला सलामी दिली पाहिजे. त्याला सलामी देण्यासाठी महाड आणि इथल्या कोकणामध्ये असलेल्या रायगडापासून आम्ही पण बऱ्हाणपुरापर्यंत येऊ शकतो इतके एकदाच दाखवायला हवे. हंबीरराव मोहिते तुमच्यावर जबाबदारी. झिजिया वसूल करणारा एकूण एक अधिकारी तर संपवायचाच, पण बऱ्हाणपूर ह्याच्यानंतर 4 वर्ष उभे राहणार नाही अशी लूट रायगडावर आणून दाखवायची. पण शिवाजीराजे जाऊन वर्ष नाही उलटलं तोवर हंबीरराव मोहिते बऱ्हाणपुरावर चालून गेले. तिथले सातीच्या साती पुरे लुटले, व्यापारी लुटले, तिथले सगळे मुघलांचे खजिने लुटले, झिजिया कराचा पैसा लुटला, हिंदूंना अभय दिलं. ही लूट इतकी होती की ती आणता येईना अशी अवस्था झाली. हंबीरावाने विनंती केली काय करू, ते म्हणले त्यातले जे टाकून देता येईल ते सामान टाकून बाकीचे आणा. त्यामुळे महत्त्वाचे सोनं चांदी मोहरा ज्या होत्या त्या सगळ्या आणल्या, बाकी काचेच्या वगैरे वस्तू सगळ्या रस्त्यातच टाकल्या. इतिहासात नोंद अशी आहे की टाकून दिलेल्या वस्तूसुद्धा पुढे वर्षभर त्याच रस्त्यावर होत्या. का? कोण हात लावायला जाणार? सगळ्यांच्या उरात धडकी हीच होती की बहुतेक जमेल तेवढं ठेवून हे परत यायचेत हे घेऊन जायला. यांच्या इथल्या वस्तूला जर हात लागली तर आपली धडगत नाही. टाकून दिलेल्या वस्तूसुद्धा तिथेच होत्या. 1 वर्ष राजा जाऊन होईपर्यंत टिपरीवर ढणकण अशी दणकी पडावी अशी औरंगजेबाला वार्ता कळली. तुझा झिजिया कर घेणारी माणसं मेली आहेत, तुझा सगळा बऱ्हाणपूरचा खजिना रायगडापर्यंत गेलाय, अब शंभू की कुछ खैर नाही. इकडे औरंगजेब 7 लाखाची फौज तयार करत होता दिल्लीत. इतक्यात औरंगजेबाला बातमी कळली, मिस्टर औरंगजेब तुमचे जे धाकटे चिरंजीव आहेत, धाकटे शहाजादा मोजम मधला आहे सगळ्यात धाकटे चिरंजीव, औरंगजेबाच्या अतिशय धाकट्या चिरंजीवांचं नाव सुद्धा अकबर असंच आहे, तो शहाजादा अकबर. तो बोटावर कबूतर असलेला अकबर तो वेगळा, हा औरंगजेबाचा मुलगा अकबर आहे. आणि औरंगजेबाला बातमी अशी कळली की तुमचा तो छोटा 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 अकबर रजपूत लोकांना हाताशी धरून तुम्हाला दिल्लीच्या सिंहासनावरनं काढून बादशाह व्हायच्या रस्त्यावर आहे. म्हणजे आता मी संभाजीशी लढायचं आहे का अकबराशी? पण औरंगजेब अतिशय धूर्त राजकारणी होता. त्याने बरोबर पत्ते शोधून काढले, कोणकोण राजपूत अकबराच्या बाजूला उभे राहिलेत. अमुक एक आहे, अमुक एक आहे, अमुक एक आहे, अमुक एक आहे, या सगळ्यांना गुप्तपणे भेटण्यासाठी आपले दूत पाठवले. काय जे व्यवहार व्हायचे ते झाले. या सगळ्यांचा पाठिंबा अकबराकडचा काढून घेतला आणि स्वतःच्याच पोराला देशोधडील लावला. अर्थात बहुतेक म्हणूनच ही इतका वेळ राज्य करू शकत राहिले. यांच्याकडे दया माया हा विषयच नाही. बाप आडवा आला कापून काढा, भाऊ आडवा आला कापून काढा. ते नातीभीती सांभाळायची, ते आपले अण्णा आपले दादा आपले आबा आपले काका आपले सत्या हे सगळं आपल्या वरावरच सगळं बदलले. तिथे तिथं कोण कोणाचं नाही हो.
आडवाला छाट डोस को। औरंगजेबाचा सगळ्यात मोठा राग होता शिवाजी राजांवर तो हा होता, अरे माझ्या कैदेतने माझा बाप नाही सुटू शकला, माझ्या कैदेतने माझा भाऊ नाही सुटू शकला, माझ्या कैदेतने माझ्याकडची एक माणूस नाही सुटू शकला, हा लेखाचं येऊन पोरा सगट पळाला, माझं नाक केवढ्याला कापलं त्याने। तो राग जो होता आणि आता हा राग औरंगजेबाचा अधिक वाढला, कारण रजपुतांचा आधार निघून गेल्यावर शहाजादा अकबर संभाजी राजांच्याकडे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, मला माझ्या बापाला संपवायची इच्छा आहे, मदत करा। म्हणजे औरंगजेबाचा जो डाव होता की संभाजी म्हणजे शिवाजीचा मुलगा माझ्याकडे यावा, या बरोबर डावाची उलटी बाजू झाली होती। आता औरंगजेबाचा मुलगा संभाजी राजांच्याकडे येऊन उभा राहिला होता आणि विनंती करत होता, आमचे जे पारंपरिक राष्ट्रीय कार्य आहे हो, कारण औरंगजेबही तसाच सत्तेवर बसलाय, त्यांनी बापाला संपवला, म्हणून बरं बापाबद्दल फार काही सहानुभूती करायचं कारण नाही, त्यांनी त्याच्या बापाला तसंच संपवलाय। एकूण आपल्या बापाला संपवणं, भावाबंधना संपवणं, त्याच्यानंतर राज्यावर येणं ही आपली दिव्य परंपरा, या दिव्य परंपरेला अनुसरून मी सुद्धा माझ्या बापाच्या विरोधामध्ये उभं राहायला तयार होतोय, तुम्ही मदत कराल का? औरंगजेबाचा राग चौपटीनं वाढला होता, आधी यांनी आमची नाकं कापली ती कमीच पडली, म्हणून आता माझं पोरगं संभाजीराजाकडं आधार मागतं, म्हणजे माझ्यापेक्षा संभाजीराजाची ताकद त्याला जास्त वाटते, माझ्यापेक्षा शंभूराजांचा आधार त्याला जास्त वाटतो, देख लेंगे देख लेंगे। आणि अकबरही संपेल, शंभूराजाही संपेल या ताकदीनं दिल्ली सोडली औरंगजेबाने, अर्थात पुढच्या 9 वर्षाच्या युद्धानंतर त्याला समजलं, ना तो अकबराला संपवू शकला, ना शंभूराजांना संपवू शकला, ना मराठी राज्याला संपवू शकला, ना मराठी राज्याच्या पुन्हा उभारणीच्या शक्तीला थांबवू शकला। समर्थांच्या पत्राचा शेवटचा ओळ अशी होती, शंभूराजे शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायाचा 8वा साक्षेप भूमंडळी। म्हणजे बुवा समर्थांचं भोसल्यांचं काही प्रेमाचं नातं होतं का? पुरावेच पाहिजे असतील तर 30 पुरावे आहेत, 3 नाही म्हटलं मी, मी 1 नाही 2 नाही, ज्याला अभ्यासच करायचा असेल त्याच्यासाठी सांगितलं, नोंदणीकृत 30 पुरावे आहेत शिवरायांच्या आणि समर्थांच्या प्रेमाची साक्ष देणारे। त्याहून मोठा पुरावा असा आहे की 1682 साली समर्थांनी समाधी घेतली सज्जनगडावर, याच्यानंतर त्या समाधीच्या आजूबाजूला जे संपूर्ण राम मंदिराचं बांधकाम उभं राहिलंय त्याचे शिलालेख सुद्धा त्या ठिकाणी आहेत। हे सगळं बांधकाम शंभूराजांच्या काळात केलं गेलंय, हे सर्व बांधकाम शंभूराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला समर्थांचे शिष्य दिवाकर त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा ऐतिहासिक उल्लेख आहे। जे जे सज्जन होते त्यांना अभय होतं, जे जे दुर्जन होते त्यांना तितकंच मोठं भय होतं। शंभूराजांचं राज्य खऱ्या अर्थाने सत्य शिव सुंदर असं शिवराज्य म्हणजे शंभू राज्य म्हणजेच पवित्र राज्य होतं। शंभूराजांनी त्यांच्या 8 वर्षाच्या युद्धात आपल्या दूतांच्या मार्फत इकडे अरबस्तान, भारतामध्ये एका बाजूला बंगाल आणि भारतातल्या दुसऱ्या बाजूला तिरुवनंतपुरम इथपर्यंत, अशा 3-4 इतक्या विविध लांबच्या पल्ल्यांना सुद्धा उडी मारून लोकांना चकित करून सोडलंय। 9 वर्ष महाराष्ट्रात युद्ध चालू होतं।